नमस्कार मित्रांनो कसे आहात मी ऋतम पारदी वेलकम टू यंगिस्तानच्या मजेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तसं आज मला आलीज वेल इज वेल मी या शोच्या आधी खूप वेळा म्हटलं कारण का दिस इज माय फर्स्ट टाईम ऑन द स्क्रीन कारण का मी या शोचा तसा प्रोड्युसर आहे पण आज अँकर नसल्या कारणाने की मी आज फर्स्ट टाईम ऑन स्क्रीन येऊन राहिलेलो आहे त्याच्यामुळे आय अ बिट नर्वस पण स्टील हॅपी पेस हॅपी पेस ठेवायचा ट्राय करतो आहे तर मित्रांनो ऑल इज वेल ऑल इज वेल मी जेव्हा म्हणत होतो ना तेव्हा मला कळलं तेव्हा मला एक जाणवलं की आज आपल्या शोमध्ये जो गेस्ट येणार आहे त्याला सुद्धा वेल खूप जास्ती लागू पडतं वेल म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात नक्कीच थ्री इडियट्स थ्री इडियट्सचा सिनेमा येतो थ्री इडियट्स सिनेमानंतर तुमच्या डोक्यात होतो रँचो तोच मुलगा आहे ज्याचं थिंकिंग एकदम आउट ऑफ द बॉक्स होतं ज्यांनी खूप काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा आपल्या जीवनात पूर्णपणे प्रयत्न केला होता आणि आज असाच एक फक्त बावीस वर्षीय मुलगा आपल्यासोबत आहेत ज्यांनी आत्तापर्यंत प्रचंड गोष्टी अभ्यास अभ्यास केला त्या गोष्टींचा आणि खूप नवीन नवीन गोष्टी त्यांनी बनवल्या आहेत त्यांनी छोटे छोटे उपकरणं बनवल्या त्यांनी एक सुद्धा बनवली आहे बॅटरीवर चालणारी तर जास्ती वेळ घालवत नाही तुमचा पण माझा पण तर आणि मी त्याचा स्वागत करतो गौरव शर्मा कसा आहेस आय एम आय एम फिलिंग ना बेटर युअर फिलिंग बेटर बेटर चलो दॅट्स ग्रेट गौरव तू आज तुझ्या बाईकने आला आहे uh, बॅटरीवरच्या नाहीत मी बाईकने नाही बसने आलो कारण की मी मॉडेल्स बनवलाय आणि ते बाईक्स बनवायला मला दीड ते दोन लाख रुपये खर्च पाहिजे अरे बापरे मग आता त्याचं तुझं काय प्लॅन आहे त्याच्यामागे ती जी बाईक तू बनवली जी बॅटरीवर चालणारी बाईक आहे रॉयल एनफिल्डचा रेप्लिका जो तो बनवला आहे मॉडेल ते रन होऊ शकतं रिअल याच्यामध्ये हो ती रन होते पण मी सध्या मध्यम असल्याने मला कसा काही प्रॉब्लेम्स येतात आणि आर्थिक परिस्थिती माझी तेवढी आहे नाही त्यामुळे मी ते बुलेट पूर्णतः म्हणजे मोठी बनवून शकलो पण मला होप आहे की ते मोठी बनवली की रोडवर धावणारी बनू शकते बिलकुल ही बुलेट बनल्यानंतर आमचा नेक्स्ट स्टँडर्डला तूच राशील आणि त्याच बुलेटनी असेल याची मला खात्री आहे बरं तू मला सांग तुझं सगळ्यात पहिलं इन्व्हेन्शन काय होतं आणि तेव्हा तू किती वर्षाचा होतं माझं सर्वात पहिलं इन्व्हेन्शन मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतं तर त्यावेळेस माझं मी पहिल्यांदा एक छोटी बाईक्स बनवली ॲज अ टॉय टॉय म्हणून आणि त्यानंतर मी फिफ्थमध्ये गेलो म्हणजे फिफ्थ स्टँडर्डमध्ये गेलो त्यावेळेस मी इंजिन डिझाईन केलं होतं स्प्लेंडरचं त्यावेळेस मला मेकॅनिझमचं पूर्ण नॉलेज येऊन गेलं होतं तू स्प्लेंडर बाईकचं इंजिन तयार केलं होतं कशी म्हणजे तू पाचव्या वर्गात होता कशी कल्पना आली म्हणजे गाडी आणि त्याचं इंजिन बनवणं म्हणजे काय कल्पना आली तुझ्या डोक्यात म्हणजे असं काय आलं की नाही आपल्याला गाडीचं इंजिन बनवायचं आहे मी जिथे राहत होतो भाड्याने त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे क गरीब परिस्थिती ती आणि त्यावेळेस एखाद्याने बाईक्स वगैरे घेतली होतं आम्ही लहान होतो तर बघायची कशी आहे तर त्यावेळेस मी पहिल्यांदा ब बाईक्स बघितली स्प्लेंडर आणि त्यावेळेला मला कल्पना आली आणि मेकॅनिजम्सचे कॉन्सेप्ट माझे थोडेफार क्लिअर होते तर मला असं वाटलं की मनातून की ही ह्या बाईकचं इंजिन वगैरे बनवून पाहू आणि ते मी बनवलं आणि मला त्या सक्सेस पण मिळालं इतक्या छोट्या वयामध्ये तुला हा विचार होता की बाईक पाहिल्यानंतर मी त्याचं इंजिन कसं बनवू हे ट्राय करेल दॅट्स अ बिग थिंग बरं मला सांग तू आता फुल टाइम तुझं जे इनोवेशन्स आहेत जे इनोव्हेटिव्ह वर्क जे इनोव्हेटिव्ह वर्क आहे तेच तू करतो की शाळा किंवा कॉलेज तुझं काय चालू आहे okay, हो मी इनोव्हेटिव्ह संघ कॉलेज पण करतो आणि मी आता गव्हर्मेंट म्हणजे स्टुडंट्स पण होतो आणि आता सध्याच मी आउट झालो आहे ओके तुला आता म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे हो का बरं कारण की तिथे गेल्यानंतर माझं नॉलेज पण वाढेल थेराटिकल आणि प्रॅक्टिकल तर माझ्याकडे आहेत पण जास्तीत जास्त नॉलेजसाठी मला कॉलेजमध्ये जावं लागेल आणि तिथून नॉलेज घ्यावं लागेल बरं तू मला सांग जेव्हा तू कॉलेजमध्ये असतोस तू तुझ्या मित्रांसोबत जेव्हा बोलत असतो तेव्हा तुला कुठेतरी वाटतं का की मी इतकं सगळं आत्ता केलेलं आहे म्हणजे माझी प्रगल्भता इतकी आहे हे माझ्याशी म्हणजे काय करणार म्हणजे तो थोडा ॲटिट्यूड चेंज होतो का लोकांकडे बघण्याचा तुझा नाही ॲटिट्यूड कसा आहे की ॲटिट्यूड अगर आपण चेंज केला कारण की कोणत्या गोष्टीला चेंज केल्यानंतर त्याला सेट करण्यासाठी खूप वेळ लागतो त्या गोष्टीवर लक्ष न देता आणि ॲटिट्यूड न चेंज करता नॉर्मली सरांसंग राहणे त्यांच्या ज्या गोष्टीचा त्या वगैरे करणे आणि त्यांच्याशी शेअर करणे कोणती गोष्ट आपण हे करू शकतो का हे वगैरे वगैरे टीचर सांग अशा प्रकारे मी राहतो आणि तू मला सांग इनोव्हेशन तू जेव्हा करतो तेव्हा तुझ्या बॅक ऑफ द माइंड हे चालू असतं का की हे शिकवतात पण मला त्याचा काहीच उपयोग नाही होता इन्व्हेन्शन करताना किंवा तुझ्या बॅक ऑफ द माइंड हा विचार येतो का की हॅ कॉलेजमध्ये शिकवतात ते माझं प्रॅक्टिकली तर मला काहीच नाही जाणवत आहे किंवा मग मी हे सोडून समजा हेच केलं तर असे विचार तुला हॉन्ट करतात कधी नाही अगर असे विचार होत असेल तर काही बुक्समध्ये आहे आणि सर्वात मोठी इन्स्पिरेशनमधून म्हणजे की जे एडिसन होते त्यांनी म्हटलं आहे की क जो आपण प्रोजेक्ट बनवतो त्यात जसं जसं ला ट्रान्झिस्टर आहे आता ट्रान्झिस्टर आपल्याला माहीत आहे की जो त्यांची पूर्णता माहिती आहे आपल्याला पण त्या आप बेस्ट अजून माहिती कशी मिळेल आणि त्याबद्दल समजा आपला त्या ज्या कंपोनंट आहे त्याला आपण स्वतःहून कसे बनवू शकू ह्याबद्दल थेरॉटिकल नॉलेज असणं जरूरी आहे आणि कॉलेज म्हणून महत्त्वाचे आहे अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की प्रॅक्टिकल नॉलेज तुझे घेत आहे ऑन युअर ओन ते तर आहेच पण कॉलेजमध्ये जे बेसिक नॉलेज मिळतं किंवा थिअरॅटिकल जे नॉलेज आपल्याला मिळतं थिअरॉटिकल ते घेणं कुठेतरी आवश्यक आहे असं तुला म्हणायचं हो कुल आणि तू मला सांग आता कॉलेज नंतर म्हणजे तू आता इंजिनिअरिंगला जस्ट एंटर करशील पण इंजिनिअरिंग नंतर तुला काय करायचं आहे म्हणजे स्वतःचं काही स्टार्ट करायचं आहे जे आता स्टार्टअप चा कॉन्सेप्ट जो इंडियामध्ये चालू आहे तशा प्रकारचं काही करायचं आहे की माझं प्लॅनिंग असं आहे की कॉलेज जेव्हा आपलं पूर्णतः होणार आणि आपण पूर्णतः इंजिनिअरसाठी सक्षम होऊन जाऊ तर त्यादिव त्यानंतर एक्झाम वगैरे देऊन जसं आपले जे संस्था आहे ब्रांचेस म्हणजे नासा इस्रो यासाठी मी ट्रायल करेल त्या गावामध्ये असताना आणि तू जेव्हा स्वप्न पाहतो की मी नासाला जाईल हे स्वप्न पाहायला कसं शिकलं मी सरात जास्त इन्स्पायर म्हणजे झालो न नितीनजी गडकडी गर आणि त्यांच्या याच्यातून आणि लेक्चरर्स आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांचा मी खोट मोठा फॅन झालो कारण की थे, वीजन ते त्यांचं जे विजन आहे ते खूप मोठं आहे ग्रामीण लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि मध्यमवर्गीय जे मुलं असतात त्यांना समोर कसं न्यावं त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे खूप मोठा फॅन आहे आणि त्यांच्याच एका म्हणजे त्यांच्या स्पीचमधून मला कळलं होतं की पेट्रोल डिझेल वगैरे ते आहे त्या म्हणजे त्यांचे भाव वाढतील किंवा खतम होतील तर त्यातून मी इन्स्पायर होणे वगैरे म्हणजे असं करत राहिलो मग मला असं वाटतं की तू आत्मनिर्भर भारताच्या कन्सेप्टमध्ये पुरेपूर बसतो तर तुला काय वाटतं या आत्मनिर्भर भारतबद्दल किंवा तू ह्या चळवळीचा एक मोठा पार्ट कसा बनू शकशील जसं आपण आता तुम्ही म्हटलं की आत्मनिर्भर भारत आहे जे श्री नरेंद्र मोदीजींनी ते काढली योजना काढली आहे आणि त्यात सर्वात मोठा योगदान आम्ही म्हणजे योगच देऊ शकतो जसं जे इंजिनिअरिंग स्टुडंट असतात त्यांना म्हणजे बा थेरॉटिकल नॉलेज वगैरे घेऊन घेणं आणि की घेणे आणि मग नॉर्मली साधी एखादी लाईफ वगैरे जगणे तर तो तसं न करता म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आपलं वाढवणे आणि सध्याच्या काळात विज्ञान हे खूप प्रगतशील होत आहे आणि झपाट्याने वाढत आहे तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं जरूरी आहे आणि त्या योजनेचं असं त्यांचं असं म्हणणं आहे की हे योजना खास करून जे लोक स्वतःहून प्रॅक्टिकल नॉलेजला म्हणजे त्यांचे वाढवतात त्यांचं आणि नवीन नवीन उपकरणं बनवतात असे वगैरे करून आपण देशाच्या एखाद्या छोट्याशा एखाद्या गोष्टीत आपलं प्रोत्साहन करून देशाचं नाव म्हणजे उच्च करू शकतो अजून काय काय उपकरणं त्याच्या मागचं तुझं थॉट प्रोसेस काय होतं जे शेतकऱ्यांपैकी पंप असते त्याला म्हणजे पाहिलं की त्यातून सूक्ष्म फवारणी वगैरे करता येत नाही आणि औषध पण जास्त लागते तर त्याला मी उद्देश येऊन एक स्प्रे पंप बनवला आहे सूक्ष्म फवारणी यंत्र आणि त्याचं मेन उपदेश असा आहे की त्यात कमी द्रावण आणि जास्त फवारणी करताय आणि पानं ओले करता येत एक मी तुझं परिचय वाचताना मी त्याच्यामध्ये वाचलं होतं की तू एक ऑटोमॅटिक क्रॉसबो म्हणजे आता मला म्हणतात ऑटोमॅटिक क्रॉस ऑटोमॅटिक क्रॉसबो ते तू बनवलं इतकं कूल म्हणजे ते असं एक वेपन टाईप वेपन टाईप त्याच्याबद्दल काही सांग ना तर मी पेपर्स वगैरे वा, वाचत होतो आणि त्यात मला त्यातूनच मला इन्स्पिरेशन मिळाली त्यात मला कळलं की जे आपले आर्मी जवान्स असतात जे नक्षलवादी आणि उग्रवादी यांना मारतात तर त्या बंदुकीन जेव्हा फायर करतात त्या बंदुकीचा आवाज होतो त्याने त्यामुळे काय होतात की जे नक्षलवादी आहेत हे सतर्क होतात सतर्क झाले की आपल्या जवानांचं त्यांना माहीत होऊन की आपले ज म्हणजे आपल्याला कोणीतरी इनिमिज येत आहे ते मारत आहे त्यामुळे ते सतर्क होऊन जातात आणि आपल्या जवानांचा जीव जो आहे धोक्यात येतो तर त्यावेळेस हे माझं उपकरण अत्यंत उपयोग आहे म्हणजे गनिमी कावा पद्धतीसाठी हे माझं उपकरण अत्यंत महत्त्वाचं पण आहे त्याला म्हणजे पुन्हा पुन्हा रिलोट करण्याची गरज पडत नाही आणि त्याला कंटिन्युअसली बंदुकीसारखे फायर करतायत कोरोनाच्या काळामध्ये तू एक खूप चांगला उपक्रम केला की पी पी किटच्या आतमध्ये डॉक्टरांना खूप घामा होतात तेव्हा तू घाम थोडंसं हे करायला त्यांना थोडं रिलीफ द्यायला म्हणून तू एक छोटं ए सी तयार केलं आहे त्याबाबत थोडं सांगणं पी पी किटचा जो पोर्टेबल ए हा माझं चौथं कोविड नाईन्टीनमधलं चौथं इन्व्हेन्शन आहे म्हणजे की ह्या प्रकारचा पोर्टेबल ए सी आहे यात तीनशे एम एल पाणी टाकावं लागते आणि जेव्हा सध्या आता जे डॉक्टर लोक पी पी किट घालतात त्यांना म्हणजे पूर्ण पॅक असल्यामुळे त्यांना हवा लागत नाही आणि गरम व गुदमरल्यासारखं वाटते त्यावेळेस माझं ए सी अत्यंत उपयोगी आहे आणि यात महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे की याची बॅटरी एकदा सलग चार्ज केली की तीनशे चार तास सहज चालते आणि याला कोणत्याच प्रकारचा धोका नसल्यामुळे ह्या कोण जो पीपी गेटमध्ये आपली हवा जाते त्यामुळे डॉक्टरांना कोणताच प्रकारचा म्हणजे असा धोका नाही आहे आष्टी गाव आहे वर्धा जिल्ह्यातलं तर हे खरं क्रांतीचा उगम त्या गावातून आहे पूर्ण याच्यामध्ये तर त्या गावता असताना तुला त्या गावाबद्दल काय वाटतं मला सर्वात पहिले की आष्टी जे आहे जिथं आता माझे बाबा मूळचे राजस्थानचे होते आणि ते रोजगाराच्या याच्यात गाव त्या आष्टी या शहीद गावात आले आणि माझा जन्म पण तिथेच झाला आणि आष्टीचं सर्वात मोठं गौरव की आष्टी ही हुतात्म्या आणि शहीदांची भूमी आहे म्हणून याला मेन आहे की आष्टी शहीद म्हणतात आणि मी त्या गावात राहतो याचा सर्वात मोठा मला अभिमान आहे आणि मी काहीतरी करन आणि माझ्यामुळे माझ्या गावाचं नाव रोशन होईल हे होप ठेवून मी समोर इन्व्हेन्शन करतो आणि मला माहीत आहे की असे इन्व्हेन्शन्स आणि वैज्ञानिकदृष्ट्या जी संस्थामध्ये आहे तसं मला माहीत आहे की नासा आहे त्यामुळे मी त्यात प्रयत्न करत आहे बिलकुल तू फक्त आष्टीच नाही तर भारताचं नाव जगभरात गौरवान्वित करशील काय संदेश देऊ शकतो आजच्या युवकांना या शोच्या माध्यमातून माझं युवकांना एकच हे आहे की उपदेश की आता जे आपलं जे विज्ञान आहे ते झपाट्याने वाढत आहे आणि इंजिनिअरिंग्स वगैरे आहे जे टेक्निकल एज्युकेशनवाले स्टुडंट्स आहे त्यांचं एकच असते की आपण बा एखादं सिम्पल लाईफ जगावं थेरॉटिकल नॉलेज घेतलं पेपर्स वगैरे करून जगावं तसं नाही तर स्वतःचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढवं आणि मोठमोठ्या इन्व्हेन्शन करून जे आपण भारतातून आता आयात आणि निर्यात करत आहे हे स करने, तेला सो तेला न करता स्वतःच्या कंट्रीतमध्ये डेव्हलप करणे उपकारणे आणि त्याला उपगाणे आणि या गोष्टी आपल्या देशाचं नाव रोशन होईल असं सर्व काही सोचून स्वतःचं नॉलेज वाढवा बिलकुल तर स्वतःचं नॉलेज वाढवा आणि आपलं जे एज्युकेशन आहे त्याला फक्त थेअरीपुरतं मर्यादित न ठेवता त्याला कुठेतरी प्रॅक्टिकलमध्ये आणा आणि ते आणल्यानंतर काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही तुमच्या जीवनात करा असंच माझ्या मते गौरवला म्हणायचं आहे तर गौरव तुझं खूप खूप थँक्यू तू आमच्या शोमध्ये आला आणि तुझे जे काही एक्सपिरियन्सेस आहे जे काही तुझं थिंकिंग आहे ते आमच्यासोबत शेअर केलं मित्रांनो मला तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आज गौरव जे कोणते इन्व्हेन्शन्स करतो आहे त्यामागे त्याला पैशाची सुद्धा खूप जास्ती गरज असते म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो तो जेव्हा माझ्याशी मगाशी बोलत होता की एक एक इन्व्हेन्शनला त्याला रिअलिस्टिक करायला त्याला एक दोन अडीच लाख रुपये फक्त एका इनोव्हे इनोव्हेशन मागे लागतात तर माझं असं म्हणणं आहे की समजा आपल्यातला एक मुलगा आपला मराठी मुलगा हे सगळं करू पाहतो आहे आणि त्याच्या पंखांना बळ देण्याची खरंच गरज आहे असं मला आत्ता वाटतं तर माझी तुमच्या सगळ्यांना ही एक माझं आवाहन आहे की तुम्ही प्लीज समोर येऊन त्याला मदत करू शकता आम्ही आता या एपिसोडच्या नंतर त्याचा नंबरसुद्धा तुम्हाला देऊ तुमचे तुम्हाला जर का त्याच्याशी काही बोलायचं असेल किंवा त्याच्या इन बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल किंवा त्याला मदत करायची असेल तर तो नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला आजचा आपला एपिसोड खूप छान झाला आहे गौरवसोबत आपण दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत आणि तुम्ही जर का आर एम डब्ल्यूच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा आणि वेलकम टू यंगिस्तानचे असेच भारी भन्नाट एपिसोड्स आम्ही तुमच्या भेटीला आणणार आहोत तर ते पाहण्यासाठी स्टेट्युंड